नमस्कार मंडळी, मी समीर. मी सुश्रुत. आनंदमानी सरकार शाळेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. पप्पा, हा सुगंध सुटलाय. आत्ता आपली भात काढणी नुकतीच झाली आहे आणि हा भात आपण आता पूर्ण शिवारामध्ये वाळत टाकलाय. आता आज आपण ह्याच भाताच्या आणि ह्याच भाताचा हा सुगंध आहे. आज आपण या भाताच्या साठवणुकीची प्रक्रिया बघणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला मागची आठवत असेल, तुम्हाला मी कणगी दाखवली होती. ही कणगी बांबूची विणून त्याच्यात ही शेणाने सारवलेली आहे. ही इथल्याच बांबूपासून बनवलेली आहे. बरं, आता हा जो भाताचा सुगंध आत्ता काढल्यावरती आहे तोच आपल्याला अजून जास्त येण्याकरता व भात जेव्हा आपण खातो त्यावेळी तो सुगंध मुरण्याकरता आपण भाताला ह्या कणगीमध्ये जवळजवळ सहा महिने साठवून ठेवतो. चला आपण बघूयात आपला भात कसा आपण वाळवतोय ते. हे बघ, हा आपण भात गेले 4 ते 5 दिवस इथे वाळत घातलेला आहे. आता पूर्ण वाळून पूर्ण हा वाळलेला आहे. हा सुगंध म्हणतोस ना तू बघ बरं. हो, की नाही छान सुगंध आहे भाताचा. आता हा जो सुगंध आहे हा आपल्याला असाच टिकून ठेवायचा आहे. याकरता आता ही पोती भरून आपण हा भात कणगी साठवण्याच्या खोलीमध्ये नेणार आहोत. चला आता आपण बघूयात आपण कणग्या कशा भरायच्या ते. हे बघ, ही आपली साठवणुकीची खोली. इथे आपण कणग्यांना कडक ऊन देऊन आता इथं आणून ठेवलेलं आहे. आता आपण ह्यामध्ये भात टाकणार आहोत. ये मग. हे बघ, आता या कणग्या भरायचं काम चालू आहे. ही कणगी जी आहे ती पूर्ण भरली आणि ही पूर्ण मोकळी. आता ही सगळ्यात पहिल्यांदा ही कणगी याच्याशी व्यवस्थित जागी जी फिक्स केली जाते, एका व्यवस्थित जागी ठेवली जाते आणि नंतर त्याच्यामध्ये खाली आपण कडुलिंबाचा पारा टाकतो आणि त्यावरती भाताचे थर टाकायला चालू होतं. सगळ्यात आधी सुरुवात होते खालून. खाली आपण या कणगीमध्ये बघाल तर तुम्ही लिंबाचा पारा टाकलेला आहे. हा खालच्या बाजूनी कीड आत येण्यापासून संरक्षण करतो. त्यानंतर ह्यामध्ये प्रत्येक टप्प्यात भात टाकले जातात आणि प्रत्येक टप्प्यात भात टाकल्यावरती पुन्हा त्याच्यावरती असा हा लिंबाचा पाला पसरला जातो. म्हणजे जर भात भरताना त्यामध्ये जर काही किडीची अंडी असतील किंवा काही किडी असतील तर त्यानंतर ह्या लिंबाच्या पाल्याने कंट्रोल राहतील.
ही निम्मी भरलेली आणि इथे बघता तुम्ही पुन्हा ही फुल भरलेली आहे, आता ही पूर्ण भरली आहे. पुन्हा वरच्या थरातही आपण हा लिंबाचा पाला टाकला आहे. आता या हा ही कणगी पूर्ण भरून याच्यावरती कडुलिंबाच्या पाल्याचा थर दिला आहे. त्यानंतर भाताची पावळी किंवा भाताचं जे गवत असतं स्ट्रॉ, ते याच्यावरती आता टाकून झालेलं आहे या कणगीवरती. आणि त्याच्या पुढची प्रोसेस म्हणजे आता गाईच्या शेणाने ती कणगी पूर्ण लिंपून तिला बंद करायचं आहे. अशा प्रकारे गाईचं घट्ट शेण घेऊन तिला हे लिंपण्याचं काम चालू आहे. अशा प्रकारे साठवलेलं धान्य कितीही वर्ष अगदी बिनदिक्कतपणे या कणगीमध्ये सुरक्षित राहतं. ही आता कणगी आपली सारवून तयार झाली आहे. आता जेव्हा आपल्याला भात काढायचा आहे तेव्हा इथून आपण हे भाताचं काड वरती उचललं की हा भात इथून काढता येतो. ऐकले गमतशीर. हो. आता ह्यामध्ये काय होणार माहितीये, आता आपण ही कणगी सारवली आहे ही 6 महिने, हा 6 महिने ते वर्षभर ह्यामध्ये आपण भात साठवून ठेवतो. ह्यामुळं काय होतं तर भाताची चव आणि भाताचा सुगंध जो आहे तो उत्तरोत्तर चांगला होत जातो. जसजशी आपल्याला गरज लागेल तसतसे आपण ह्या एक कणग्यातून भात काढून आपण मग तो भरडून आणून किंवा राईस मिलमध्ये नेऊन त्या तांदूळ करून आणणार आणि तो आपण वापरणार. तर ही सगळ्यात जुनी पद्धत आपली भात साठवायची आहे की नाही गंमत. तर मित्रांनो, तुम्हालाही आवडली ना ही भात साठवायची पद्धत? तर आता पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही भात ताटात घ्याल तेव्हा एक लक्षात घ्या की ही प्रोसेस जी आहे ती टोटल 6 महिन्याची पूर्ण प्रक्रिया आहे तुमच्या शेतातून भात तुमच्या ताटापर्यंत येण्याची. तर मित्रांनो, आवडला ना तुम्हाला हा व्हिडिओ? तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तसंच आमच्या फेसबुक पेज आनंदमळाला फॉलो करा आणि इंस्टाग्रामला इंस्टाग्राम आनंदमळा नॅचरल या इंस्टाग्राम हँडललाही लाईक करा.